काय गेली आमची दुसऱ्या शाळा होती इंदराजवळ शाळा होती. मी आमच्या भावाला म्हणलं आपण काय करू आपण दुपारी जेवायला जेवून ये म्हणलं ते दुपारी जेवायला सोडले की तिथंच खेळायचं म्हणलो. मग आमचं हो म्हणलं डॉक्टर भूक लागलं काय करू अरे भूक लागली पाणी प्यायचं म्हणलो भूक लागली पाणी प्यायचं भूक लागली पाणी प्यायचं. मी संस्थेमध्ये होतो सरस्वती विद्यालयामध्ये भाऊ माझा अजिरप शाळेमध्ये होता तो साधारणपणे पाचवीला असेल मी त्यावेळेस आठवी नवीला त्या दिवशीची गोष्ट आहे. आम्ही दोघेही सकाळचं त्या काय थोडं बसून ते जेवून गेलो एक भाकरी झाकून ठेवली घरी त्यानंही दुपारी जेवायला आला नाही मीही दुपारी जेवायला गेलो नाही. वर्गावचे मुलं होते माझ्या वर्गामध्ये तुमच्या जगळपूरचे इकडले ते म्हणले एकीच जेवायला म्हणून मला भूकच नाही बाबा म्हणलं बाहेर खेळत राहिलं मी काय लागली ती पाणी प्यायचं. पण शोध असा लागला त्या दिवशी राठोड साहेब ज्या दिवशी शाळा सुटल्या आम्ही दोघही भाऊ एकत्र आलो शाळा त्यानेही घरी आला मी घरी आला त्यावेळेस म्हणलं कसं केलं असं रे उघेड आणि काय ते सांगतेस म्हणला तू भूक लागली पाणी प्यायची गरज नाही म्हणला चड्डी आहे का आपली त्याला आवळूआवळू बांधायचं म्हणला भूक लागली. आत्ता हा सिंगला आहे आपल्याला संध्याकाळी माझी आई मजुरी कुणा आल्यानंतर मी ही गोष्ट सांगितली त्यास माझी आई आरडो आरडो रडली मोठमोठ्या रडली असते त्या दिवशी माझी आई हे आनंदाची गोष्ट आहे का ही मजा आहे. आमच्याकडे आम्ही दोघाला होऊन लावल्या शोध इतकी गरिबी मी पाहिली म्हणून मला ते गरिबीत मिसळा वाटत. आणखी बघा तुम्ही मला ज्या दिवशी वेळ असतो का सर त्या दिवशी मी खिशामध्ये एक बिटन यायचा किंवा असा पाहिजे बिस्कुट पुडा घेतो तर सरकारी दवाखान्यात जातो सर. ज्या पेशंटजवळ कुणीच बसलेलं नसते का त्याजवळ जाऊन बसतो आणि सुखदुःखाच्या कसं आलं मग कसं काय दाखल झालो काय झालं तुम्हाला बिमारी झाल्या ते सांगते मग आणि मग तिला बिस्कुट पुडा देतो आणि मी जातो कुठं पेपरला बातमी नाही कुठं काय नाही मला त्या दिवशी 1000 रुपये कमी नाही का आनंद मिळतो काय काय देतो मी ते बिस्कुट पुडा देतो मला मला ह्याच्यात आवडतं. मला दुसरा एक किस्सा सांगतो आणि थांबतो. त्यावेळेस मी नवीला शिकायला होतो वर्गात पहिल्या 2-3 मध्येच राहायचं मी माझी एक अभ्यास करायची पद्धत होती मित्र तुमच्याकडे तुम्हाला पुस्तकं मिळतात ना आम्हाला पुस्तकच नव्हतं. मी दर रविवारी सुटी दिवशी मजुरीने जायचं माझ्या माझ्या कपड्यापुरतं वही पुरतं व्हायचं पुस्तकं मिळायचे नाहीत चांगल्याचे लेकराला पुस्तक मिळत नाही त्यावेळेस कपडे तर फार कपड्याचे ढोपरावर ठिगळं गरीबाच्या लेकराच्या कपड्याला होते आणि श्रीमंताच्या लेकराच्या कपड्याला होते हे कपड्याचा असला सोस नव्हता त्यावेळेस बरोबर आहे सर 40 वर्षापूर्वी हेच दृश्य आहे. काय झालं आमच्या सगळ्या पाहुण्यांमध्ये कळालं की ह्याच्या घरी गरिबी लागल्या ह्याच्याकडे ज्वारी पण असते कधी कधी. आमच्या गावात 13 घरं होते कोमट्याचे पाहुणे यायचे त्यांच्याच घरून वापस जायचे. एका पाहुण्याचं तर आजूळ आमचं घर होतं आणि ती सासरवाडी बी आमच्याच गाव होती सासरवाडीतूनच वापस जायचं आजूळाकडे यायचंच नाही मग मानकाची मागितली म्हणजे